सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस प्रणालीमध्ये मेकर व चेकर कसे तयार करावेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनायला प्रेरणा व प्रोत्साहन मिळते मित्रांनो एफ एम एस प्रणाली संदर्भातले आपण वेगवेगळे यापूर्वी नऊ व्हिडिओ टाकलेले ते व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत चला तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण बघूया की पी एफ एम एस प्रणालीमध्ये मेकर व चेकर कसे तयार करायचे यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला या, या वेबसाईटवर जावं लागेल या वेबसाईटवर आपण ही टाकली कुठल्याही क्रोममध्ये गुगलमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये की प्र, प्रत्यक्षात आपण इथं येतो इथं ये आल्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपला इथं या पद्धतीनं इथं ओपन होईल मित्रांनो आपल्याला बी आर सीकडून जो युजर आय डीन पासवर्ड मिळाला आहे तो इथं युजर आय डी टाकायचा इथं पासवर्ड टाकायचा आणि याला लॉग इन म्हणायचं लॉग इन म्हणता क्षणी आपण इथं आतमध्ये येतो आपल्या इथं शाळेचं नाव देखील येतं अर्थात मी ते शाळेचं नाव इथून गायब केलेलं आहे मित्रांनो आता आपल्याला मेकर आणि चेकर तयार करायचं इथं आल्याच्या नंतर बघा आपण खाली इकडं बाजूला डाव्या हाताला इथं वेगवेगळे टॅब दिलेले बरेचसे टॅब दिलेले आणि बघा यामध्ये आपल्याला इथे अजून थोडं पुढं गेलं म्हणजे याच्यामध्येच आपण याच्यामध्येच ज्या वेळेस इथे आपण दोन ठिकाणी आपल्याला इथे मास्टर दिसेल बघा हे बघा इथं एका ठिकाणी मास्टर दिसतं आणि इथं एका ठिकाणी मास्टर दिसतं मात्र आपल्याला वरच्या मास्टरचं काम वेगळं आहे आपण त्यावर देखील चर्चा करणार आहोत करणार आहोत पण या मास्टर आपण अगोदर चर्चा करणार आहोत मेकर आणि चेकर तयार करायला आपल्याला सेकंड मास्टर कामाला येतो याच्यावर क्लिक करता क्षणी मित्रांनो आपण इथं येतो बघा पुढे असे आयरो निर्माण होतात क्लिक केलं याच्यावर की पुढे युजर्स आणि या युजर्सवर क्लिक केलं की याच्या पुढे अजून आयरो येतो आणि ॲड न्यू याच्यावर क्लिक करायचं ह्या ॲड न्यूवर क्लिक करता क्षणी मित्रांनो क्रिएट एजन्सी युजर क्रिएट एजन्सी युजर आणि आपल्याला इथं काही माहिती विचारते त्यामध्ये टाईप ऑफ युजर त्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल, फोन नंबर मोबाईल नंबर आणि लॉग इन आय डी आता हा कोणाचा आहे मेकर म्हणजे कोण आहे तर मेकर म्हणजे शाळेचा मुख्याध्यापक तर मुख्याध्यापकाचं इथं नाव लिहायचं इथं आडनाव इथं ईमेल लिहायचा इथं फोन नंबर मोबाईल नंबर आणि इथं लॉग इन आयडी तयार करायचा मित्रांनो आपल्याला लॉग इन आय डी मिनिमम चार चार कमीत कमी असावे त्याच्यामध्ये त्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये तो लॉग इन आय डी तयार करायचा आणि असं सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं सबमिट वर क्लिक करता क्षणी मित्रांनो आपल्याला या पद्धतीनं इथं एजन्सी युजर मॅपिंग असं पान इथं ओपन होतं आपण तिकडे जी माहिती भरलेली ती माहिती आपल्याला इथं दिसते आपण लॉग इन आय डी तिकडे तयार केला तो देखील इथं दिसतो युजर टाईप फर्स्ट नेम आपलं नाव दिसतं इथून मी ते सगळं गायब केलेलं आहे इथून कारण कुठल्याही शाळेचा आर्थिक व्यवहार प्रत्यक्षात असा दाखवू नये या उद्देशाने ते इथून गायब केलेलं आहे फोन नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी स्टेटस क्रिएट बाय क्रिएट टाइम म्हणजे कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला तुम्ही इथं हे तयार केलं एवढं पण दाखवतो मित्रांनो आणि त्यानंतर बघा आपल्याला इथं वर मेसेज आला आहे रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली युअर पासवर्ड हॅज बी सेंट युअर ईमेल ॲड्रेस आपण बघा अगोदर इथं माहिती भरता वेळेस आपण काय केलं इथं ईमेल ॲड्रेस पण टाकलेला आहे आणि मग त्यांनी काय केलं आपण इथं युजर आय डी देखील तयार केलेला आहे आपला लॉग इन आय डी लॉग इन आय डी तयार केला आणि मग ते म्हणतं की रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुल युअर पासवर्ड हॅज बीन सेंट हॅज बी सेंट, सेंट युअर ईमेल ॲड्रेस म्हणजे आपला लॉग इन आय डी तर आपल्याला इथंच मिळतो पण त्याचा पासवर्ड त्यांनी आपल्या मेलवर सेंड केला आहे म्हणून मित्रांनो मेलवर जायचं जो आपण तिथं मेल टाकला त्या मेलवर जायचं तिथून पासवर्ड घ्यायचा आणि आता काय करायचं बघा आपण बघत आहोत मेकर कसे तयार करायचे बघत आहो आपण आपण मेकर तयार करण्याची प्रक्रिया बघितली आता पुन्हा आपण होमपेजवर अपन, यायचं होमपेजवर आलं की लॉग इन येतं आपण जिथं सुरुवातीला लॉग इन झालतो आता इथं काय करायचं बघा आता हे सध्या आज रोजी इथं आर्थिक वर्ष बावीस तेवीस चालू झालेलं आहे मित्रांनो म्हणून बावीस तेवीस आर्थिक वर्ष इथं दाखवत आहे जर तुम्ही एकतीस मार्चच्या अगोदर ओपन केला असता तर इथं एकवीस बावीस येत होतं आता इथं काय करायचं इथं आपण क्लिक करायचं आपण जो लॉग इन आय डी इथं तयार केलेला आहे हा लॉग इन आय डी इथं आपण ही लॉग इन आय डी इथं आला आहे आपल्याला जो आपण इथं तयार केला होता तो लॉग इन आय डी आपण इथं टाकायचा तो लॉग इन आय डी इथं टाकायचा आणि पासवर्ड जो आपल्या मेलवर आला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आणि लॉग इन मानायचं मित्रांनो लॉग इन मानता क्षणी पुन्हा आपण इथं येतो मित्रांनो या पद्धतीनं बघा या पद्धतीनं आपण इथं आल्याच्या नंतर आपण जो मेकरचं नाव टाकलेलं आहे म्हणजे मुख्याध्यापकाचं नाव टाकलेलं आहे ते नाव इथं आपल्याला दिसेल आणि आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथं मेकर आपला तयार झालेला आहे मित्रांनो ओके ही झाली मेकर तयार करण्याची अतिशय सोपी साधी सरळ पद्धत पुन्हा आपल्याला आता चेकर तयार करायचा मेकर तयार करण्याची सोपी पद्धत बघितली आपण किती सोपी पद्धत होती मेकर तयार करायची की सगळ्यात अगोदर हो आपण जो आपल्याला बी आर सीकडून युजर आडीन पासवर्ड मिळाला तो टाकून आपण लॉग इन झालो लॉग इन झाल्यानंतर इथं दो दोन प्रकारचे मास्टर दिसतात वर एक आणि खाली एक म्हणून ते मुद्दाम दोन दाखवतंय या दुसऱ्यावर क्लिक करायचं या दुसऱ्यावर क्लिक केलं की पुढं त्याच्यावर युजर येईल युजरवर पुन्हा आयरो घेऊन गेलं की खाली ऍडन्यूवर येईल ॲडन्यूवर आलो की इथं काही माहिती विचारतंय ही माहिती सगळी भरायची सबमिट करायची सबमिट करता क्षणी ही माहिती येईल ही माहिती आली की इथं आपल्याला म्हणतं रेकॉर्ड शेव झाला आणि तुमचा पासवर्ड तुमच्या ईमेलवर टाकला जो आपण माग ईमेल भरला त्या ईमेलवर पासवर्डचा तुम्ही म्हणून इथं लॉग इन आईन ईमेल टाकायचा आणि या पद्धतीनं इथं मेकरचं इथं आपल्याला अकाउंट ओपन झालेलं दिसतं मित्रांनो ओके मेकरचं लॉग इन ओपन झालेलं आहे आता आपल्याला मित्रांनो प्रत्यक्षामध्ये चेकर तयार करायचं तर चेकर कसा तयार करायचं तर चेकर तयार करायसाठी काय करायचं चेकर तयार करायसाठी पुन्हा आपल्याला लॉग इनवर जायचं या लॉग इनवर पुन्हा यायचं या लॉग इनवर येऊन आपल्याला काय करायचं पुन्हा आपल्या शाळेचाच हे टाकायचा जो सुरुवातीचा मेकरचा आपण युजर आडीन पासवर्ड तयार केला आणि त्याच्या अगोदर शाळेचा युजर आडीन पासवर्ड होता तो शाळेचा युजर आडीन पासवर्ड इथं टाकायचा मित्रांनो तो शाळेचा युजर आडिन पासवर्ड इथं टाकला की आपण इथं येऊन जातो ह्या पानावर युजरआडीन पासवर्ड टाकला की आपण इथं येतो इथं आल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं यायचं इथं मास्टर एक आणि त्याच्यानंतर इथं मास्टर्स दोन तर ह्या दोनवर क्लिक करायचं ह्या दोनवर क्लिक केलं की आपल्याला पुन्हा इथं असं दाखवाल मास्टर्स त्यानंतर युजर्स आणि पुन्हा ॲडन्यूवर क्लिक करायचं ॲडन्यूवर क्लिक करून पुन्हा आपल्याला पुढे यायचं मित्रांनो पुढे येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्यक्षामध्ये इथं पुन्हा इथं काही माहिती विचारलेली टाईप ऑफ युजर्स त्यानंतर फर्स्ट नेम आता इथं चेकर तयार करत आहो आपण चेकर कोण आहे तर चेकर म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेकर म्हणजे सचिव आणि चेकर म्हणजे अध्यक्ष आता अध्यक्षाचं इथं नाव लिहायचं इथं आडनाव लिहायचं ईमेल आय डी लिहायचा फोन नंबर लिहायचा बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणी अध्यक्ष बहुतेक ईमेल आयडी नसू शकतो अध्यक्षाकडे त्यांच्याकडे नसेल तर आपल्याच शाळेचा दुसरा ईमेल आय डी तयार करायचा तो ईमेल आय डी इथं टाकायचा फोन नंबर टाकायचा मोबाईल नंबर आणि लॉग इन आय डी इथं देखील एक लॉग इन आय डी आपल्याला तयार करायचा कमीत कमी चार कॅरेक्टरचा लॉग इन आय डी तयार करायचा आणि त्याला सबमिट मानायचं मित्रांनो सबमिट मानता क्षणी पुन्हा आपल्याला तसंच इथं तयार होतं की लॉग इन आय डी युजर टाईप फर्स्ट नेम लास्ट नेम फोन नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी स्टेटस क्रिएट बाय क्रिएट टाईम हे सगळं इथं येऊन आलं आपल्याला आणि आप पुन्हा त्यांनी वर काय म्हणलं की रेकॉर्ड एव्हर सक्सेसफुली युअर पासवर्ड हॅज बी सेंड युअर ईमेल ॲड्रेस म्हणजे तुमच्या ईमेलवर तुमचा पासवर्ड सेंड केला आहे असं ते म्हणत आहे आणि पुन्हा आपण आपल्या ईमेलवर जायचं जो आपण इथे पाठीमागे ईमेल टाकला होता त्या ईमेलवर जायचं त्या ईमेलवरून आपल्याला तो पासवर्ड घ्यायचा आणि पुन्हा मित्रांनो आपण होम पेजवर यायचं होम पेजवर येऊन आपण आता काय करायचं इथं पुन्हा आपण इथं जो आपण आता तिथं लॉग इन आय डी तयार केला होता तो लॉग इन आय डी आणि मेलवर आलेला पासवर्ड टाकायचा आणि मित्रांनो लॉग इन म्हणायचं लॉग इन म्हणता क्षणी बघा बन्सी पवार हे एका शाळेचे प्रत्यक्षात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे म्हणजेच ते चेकर आहे आणि प्रत्यक्षात इथं चेकरचं खातं इथं तयार झालेलं आहे या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला मेकर आणि चेकर तयार करता येतील या वेबसाईटवरून आपल्याला तिथं जायचं आहे आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की बघा आपण जेव्हा जेव्हा आपण इथं हे तयार केलं प्रत्येक वेळेस आता आपले तीन इथं हे तयार झालेत लॉग इन आय डी तीन तयार झाली एक एस एम सीचा झालेला आहे शाळेचा दुसरा एच एमचा झालेला आहे आणि तिसरा कोणाचा तयार ता झालेला आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचा म्हणजे आपल्याला शाळेचा युजर आय डीन पासवर्ड मुख्याध्यापकाचा युजर आय डी म्हणजे मुख्याध्यापक म्हणजे मेकरचा युजर आय डी आणि पासवर्ड आणि एस एम सीच्या अध्यक्षाचा म्हणजे चेकरचा युजर आय आणि पासवर्ड ते तीन युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला कायम स्मरणामध्ये ठेवावे लागतील हा आर्थिक व्यवहार आपल्याला तर व्यवस्थित करता येईल म्हणून मित्रांनो हे सगळे व्यवस्थित ठेवा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद